Hi students, welcome to Sriram Coaching Classes. Today I am teaching you Geometry's first lesson 1.2 question number 6. Find QP using given information in the figure. आता बघा काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं angle bisector जो theorem होता आपण त्याच्यावर आपण काल पूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओ मध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला एक triangle दिसतोय and NQ is our angle bisector. Why? हे बघा इथे दिसतंय तुम्हाला these angle divided by MNP, these angle divided by NQ. Okay? And that is why these two angles are congruent. Okay? And here we have given some measurement also. आपण काही इथे दिलेले आहेत. Okay? बघा इथे काही मेजरमेंट्स पण दिले आहेत. तर आता आपल्याला काय काढा शोधायचं आहे, क्यू पी फाइंड आउट करायचं आहे. अतिशय इजी आहे, तुम्हाला माहिती आहे आता कसं करायचं आहे हे. इन ट्रायंगल एम एन पी, सो एम एन पी, इन ट्रायंगल एम एन पी इज एन क्यू बायसेक्ट. आता तुम्हाला जे गिवन आहे ते लिहावंच लागतं. ओके, अँगल एम एन पी. ओके, सो आता इथे लिहिणार कसं, एम एन एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. हे मी तुम्हाला शिकवलं आहे की एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल, इट इज द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. आफ्टर दॅट वी हॅव टू प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच. So MN means 25, NP 40, MQ 14 and QP we have to find out. So after that cross multiplication means 25 into QP. Okay, 25 into QP is equal to 40 into 14, like this, 40 into 14. Next, okay, QP is equal to, then QP is equal to 40 into 14 divided by, हे जे दिसतंय तुम्हाला 25 हे मल्टीप्लाय मध्ये आहे, तर हे पूर्ण इकडे आता काय होणार, डिवाइड मध्ये येणार. सो QP इज इक्वल टू 14 इंटू 40 डिवाइडेड बाय 25. ओके, आता याचं कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आपल्याला. अँड आफ्टर दॅट वी गेट आन्सर 22.4. हाव, 5 5 25 5 8 40. देन ओके, 14 × 8 / 5 हे करा, मग तुम्हाला आन्सर मिळणार आहे 22.4 युनिट्स. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्यू पी, 22.4 युनिट्स. टिल हिअर डू यू अंडरस्टँड? ओके, असा वरीला मी आधीची व्हिडिओ पाठवेल म्हणजे तिला पण व्यवस्थित कळेल. ओके, नंतर म्हणजे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी जी आहे ती आपण यूज केली. इथे आपल्याला दिसतीये थ्री पॅरलल लाईन प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. बघा की तुम्हाला आठवत असेल की दिस लाईन, थ्री लाईन्स आर पॅरलल अँड दीज टू आर ट्रान्सवर्सल. सो दीज लाईन डिवायडेड बाय दीज एरिया अँड दीज लाईन डिवायडेड बाय दीज. ओके, मग आता इथे कसं येणार, ह्या थ्री लाईन्स दिलेल्या आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये मग आता डी एफ डिवाइड, ह्या दोन ट्रान्सवर्सल आहे, ही आणि ही ट्रान्सवर्सल आहे. देन डी एफ डिवायडेड बाय बी डी अँड सी ई डिवायडेड बाय ए सी, वी कॅन से इट, किंवा हा डिवायडेड बाय हा आणि हा डिवायडेड बाय हा, असं कसंही म्हणू शकतो आपण. ओके, अँड आफ्टर दॅट वी हॅव टू सॉल्व फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. सो कंटिन्यू, सेगमेंट ए बी पॅरलल सेगमेंट सी डी पॅरलल सेगमेंट ई एफ, दॅट इज गिवन. सो ए सी अपॉन सी ई, वेर इज ए सी, हा सी हियर,
AC upon CE is equal to BD upon DF. कैसे भी करो कोई प्रॉब्लम नहीं है, DF upon BD बोलो या BD upon DF बोलो, यहाँ पे भी. लेकिन लेकिन सपोज यू टेक BD फर्स्ट, देन यू हैव टू टेक AC फर्स्ट. ओके, जैसे कि BD upon DF लिखा है तो इक्वल टू करने के बाद हमें AC upon CE ही लिखना पड़ेगा. ओके, आफ्टर दैट वी हैव टू प्लेस वैल्यू ऑफ ईच. सो AC इज इक्वल टू 12, CE X, BD 8 एंड DF 4. आफ्टर क्रॉस मल्टीप्लीकेशन वी गेट आंसर X इज इक्वल टू 12 into 4 divided by 8. X is equal to 12 into 4 divided by 8. याच्यानंतर तुम्ही ही स्टेप करून घेतली तरी चालणार आहे. X into 8 divide is equal to 12 into 4. So X is equal to 12 into 4 divided by 8 म्हणजे हे सॉरी हे मिळणार आहे तुम्हाला. ओके, अँड आणि नंतर मग तुम्ही आता याला 4 1 4 4 2 8 2 1 2 2 6 12 अँड एक्स इज इक्वल टू 6. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सीई? वी गेट व्हॅल्यू ऑफ सीई एक्स मीन्स सॉरी 6. ओके, नाउ X, we have to find X and AE. आता AE पण आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो AE इज इक्वल टू AC प्लस CE. हां, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AE? गिव मी आंसर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AE? So AC plus CE means 12 plus 6 is equal to AE is equal to 18 units. आता बघा हे लिनियर पॉइंट्स आहे ACE, आणि जर लिनियर पॉइंट्स असतील तर ACE पूर्ण काढायचं असेल तर ऑब्व्हियसली 12 प्लस 6 करावं लागेल ना आपल्याला, म्हणजेच आपलं आन्सर आलं AC प्लस CE. मग आता CE ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळाली, म्हणजे दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला पूर्ण AE ची व्हॅल्यू मिळते 18. आणि अशा पद्धतीने आपण AE ची व्हॅल्यू मिळाली. नंतर इन ट्रायंगल LMN रे एमटी बायसेक्ट अँगल LMN. ओके, हा LMN जो आहे अँगल त्याला एमटी ने काय केलेलं आहे? बायसेक्ट केलेलं आहे. ऑब्व्हियसली आता तुम्हाला 100% हे सम्स येतातच आहे. ओके, इट इज व्हेरी इझी. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ LM? 6 10 8. अँड नाव वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ LT. सो हाऊ कॅन वी राईट इन ट्रायंगल LMN रे एमटी बायसेक्ट अँगल LMN? अँड दॅट इज वाय LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. ओके, हे बघा हे लिहिल्यानंतर वाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. देन प्लेस द व्हॅल्यूज ऑफ ऑल आफ्टर कॅल्क्युलेशन. इथे तुम्ही हे करत असतात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतात. ओके, ते केल्यानंतर मग तुम्हाला इथे व्हॅल्यू काय मिळेल? 10 into LT इज इक्वल टू 6 into 8. LT इज इक्वल टू 6 into 8 डिवायडेड बाय 10. सो 2 4 2 5. ओके, 6 4 24 डिवायडेड बाय 5. अँड आफ्टर दिस डिवाइड वी गेट आन्सर 4.8 युनिट. 5 4 20 अँड सो असो असो. ओके, करके दिखाऊ. 5 1 5 5 4 20. सो हाऊ मेनी रिमेन? 4. 0 घेतला, दॅट इज वाय वी हॅव टू टेक पॉइंट हिअर. अँड 5 8 40. सो LT इज इक्वल टू 4.8. द नाइंथ वन, हा हे दिसायला अवघड दिसतंय पण खूप खूप इझी आहे.
जर छान तुम्हाला सगळे आत्तापर्यंतचे इक्वेशन्स हां लीन वगैरे येत असेल, तुमचा स्टडी जर चांगला असेल तर तुम्हाला हे नक्कीच जमणार आहे, आणि नसेल जरी आत्तापर्यंत येत तरी पण तुम्हाला मी शिकवल्यानंतर नक्की कळेल. इन ट्रँगल ए बी सी, आता बघा ए बी सी हा एक ट्रँगल आहे, इथे पण अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी यूज केली गेलेली आहे. ओके, सेगमेंट बी डी बाय सेक्ट, सेगमेंट बी डी बाय सेक्ट अँगल ए बी सी. ओके, इफ ए बी एक्स, सपोज ए बी क्या है, एक्स है. ओके, एंड अदर मेजरमेंट यहाँ पे दिए गए हैं, नो नीड टू रीड दैट. ओके, आफ्टर दैट ओनली वी हैव टू फाइंड देन वैल्यू ऑफ एक्स. आता अपने एक्स की वैल्यू काढायची आहे, बाकी मेजरमेंट दिले त्यावरून. ओके, सो इन ट्रायंगल ए बी सी रे बी डी बायसेक्ट अँगल ए बी सी, दॅट इज गिवन. अँड नाव ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन बी डी सी. ओके, आफ्टर दॅट एक्स अपॉन एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू, नाईन्थमध्ये होते बघा तुम्हाला असे इक्वेशन सॉल्व करायला, x अपॉन x प्लस फाईव्ह इज इक्वल टू x मायनस टू अपॉन x प्लस टू. मीन्स वी हॅव टू सबस्टिट्यूट वैल्यू ऑफ ऑल, सबकी वैल्यूज हमें यहाँ पे प्लेस करनी है. वैल्यूज आर गिवन, ओके, वैल्यूज दिए गए हैं. सो आफ्टर क्रॉस मल्टीप्लिकेशन, सो x इंटू एक्स प्लस टू एंड x मायनस टू इंटू एक्स प्लस फाईव्ह. ओके, मग मल्टिप्लिकेशन दोघांमध्ये साईन दिसत नाही, मीन्स इथे मल्टिप्लिकेशन आहे. एक्स इंटू एक्स मीन्स एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स, टू इंटू एक्स मीन्स टू एक्स इज इक्वल टू, आता हे तर तुम्हाला माहिती आहे ब्रॅकेटमधल्या पहिल्या नंबरने पूर्ण ब्रॅकेटला, नंतर दुसऱ्या नंबरने पूर्ण ब्रॅकेटला सॉल्व करायचं. एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर, देन एक्सने मायनस टूला मल्टिप्लाय केलं मायनस टू एक्स, मग फायने केलं फाईव्ह एक्स इकडे, आणि मग फाय टू जा टेन, बडे न सॉरी बडा नंबर नाही आहे, एक प्लस है और एक माइनस है, तो मल्टीप्लाय में माइनस का ही साइन आंसर को आएगा. फाय टू जा टेन, ओके, सो माइनस टेन इज आ आंसर. ओके, आफ्टर दैट एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, लाईक टर्म्स दिसत आहेत, मग एक फाईव्ह आहे आणि इकडे मायनस टू आहे, सो एक प्लस एक मायनस असेल तर सबट्रॅक्शन होणार. फाईव्ह मायनस टू वी गेट आन्सर थ्री, सो थ्री एक्स, और यहाँ पे आएगा बड़े नंबर का साइन. मायनस फाईव्ह वी हॅव टू राईट ॲज इट इज, सॉरी मायनस टेन वी हॅव टू राईट ॲज इट इज. ओके, आफ्टर दॅट एक्स दोनों तरफ एक्स एक्स कट कर, बघा कसा कट होतो, की हा इकडे येताना प्लस मध्ये तर हा मायनस, हे तसंच्या तसं ॲज इट इज वी हॅव टू राईट डाऊन. आफ्टर दॅट प्लस एक्स स्क्वेअर इकडे येताना झालं मायनस एक्स स्क्वेअर, प्लस थ्री एक्स मायनस थ्री एक्स. ओके, सो एक्स स्क्वेअर एकदा मायनस, एक प्लस एक मायनस असेल तर कट, इथे थ्री मायनस टू एक, थ्रीमधून टू गेल्यावर वन उरतो म्हणून इथे एक्स येणार, पण बडे नंबर का साईन, दॅट इज वाय अगेन मायनस एक्स. मायनस टेन ॲज इट इज वी हॅव टू राईट डाऊन, सो दोनों तरफ मायनस साईन है, ऑब्वियसली वो कट हो जाएगा, सो एक्स इज इक्वल टू टेन. एंड दिस इज आर रिक्वायर्ड आन्सर, एक्स इज इक्वल टू टेन. आणि जर त्यांनी पुढच्याही व्हॅल्यू सांगितल्या की एक्सची व्हॅल्यू टेन आहे, बाकीच्या पण व्हॅल्यू काढा, तर ऑब्व्हियसली एक्स प्लस फाईव्ह म्हणजे इथे टेन प्लस फाईव्ह फिफ्टी होणार, इथे एक्स प्लस टू म्हणजे ट्वेल्व होणार, एक्स मायनस टू म्हणजे इथे एट होणार. या व्हॅल्यूज तुम्हाला सांगितलेल्या नाही आहे, टू मार्क्सचाच क्वेश्चन आहे, पण जर सांगितल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्सच्या जागे त्याची व्हॅल्यू पुट करून आणि मग पुढे तुम्ही त्या व्हॅल्यूजसुद्धा फाइंड आउट करू शकता. ओके, आर इन द ॲडजॉइनिंग फिगर एक्स इज एनी पॉइंट ऑफ इंटेरियर ऑफ ट्रायंगल,
एक्स आहे हा काय आहे इंटीरियर पॉइंट आहे. पॉइंट एक्स इज जॉइंट वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. या हा जो एक्स आहे तो प्रत्येक ट्रायंगलच्या वर्टायसेसला जॉईन करतो. हे बघा दोन ट्रायंगल दिसतायत मला. ओके दोन ट्रायंगलच्या वर्टायसेसला, वर्टायसेस म्हणजे हे जे पॉइंट्स असतात ते, त्याला तो जॉईन करतो आहे. आणि असे दोन ट्रायंगल्स असे आहेत की ज्याच्यामध्ये पी क्यू पॅरलल डी ई, पी आर म्हणजेच आता पुढे पण तसंच येणार पी आर पॅरलल डी एफ. ओके हे बघा इथे पी आर पॅरलल डी एफ अँड क्यू आर पॅरलल ई एफ, क्यू आर पॅरलल ई एफ. देन फिल इन द ब्लँक्स टू प्रूव दॅट. आता हे ह्या दोन त्यांनी काय सांगितलं, ही साईड ह्या दोन आणि ह्या दोन साईड काय आहेत पॅरलल आहेत. तर तुम्हाला प्रूफ करायचं आहे की ह्या दोन साईडसुद्धा काय आहेत पॅरलल आहेत, असं तुम्हाला प्रूफ करायचं आहे. ओनली हिअर दिस इज ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. ओके हा जो क्वेश्चन येणार आहे 3 मार्क्सचा हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त फिलिंग द ब्लँकसारखं हे जे बॉक्सेस आहे ते फिलअप करायचे असतात. सो इन ट्रायंगल एक्स डी ई, बघा आता हां एक्स डी ई म्हणजे एक्स डी आणि ई, ह्या ट्रायंगलमध्ये जर आपण तुम्ही बघत आहात की ह्या दोन लाईन जर पॅरलल असेल, जसं आपण आधी शिकलो की बीपीटी थेअरम मी पहिल्या लेक्चरला शिकवला, जर हे दोन्ही पण लाईन पॅरलल असतील तर ऑब्व्हियसली हे अपॉन हे आणि हे अपॉन हे. फर्स्ट लेक्चर जे आहे आपलं 1.1 त्याच्यामध्ये मी बीपीटी थेअरम सांगितला आहे. तर त्यानुसार हा जर आपण ट्रायंगलचा इथे आपण जर कन्सिडर केला तर याच्यामध्ये क्यू पी आणि डी ई हे दोन जे लाईन्स आहेत या काय आहेत पॅरलल लाईन्स आहे. आणि म्हणून एक्स पी अपॉन डी पी आणि क्यू एक्स किंवा एक्स क्यू अपॉन ई क्यू, कळलं इथपर्यंत? सो एक्स पी अपॉन पी डी, ऑब्व्हियसली तुम्हाला पण येणार आहे हे एक्स पी अपॉन मग काय येणार पी डीच येणार आहे. आणि पुढे सांगितलं एक्स क्यू अपॉन क्यू ई, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेअरम. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला शॉर्टमध्ये बी पी टी. हां बी पी टी थेअरम हा मी तुम्हाला सांगितलं खूप लक्षात ठेवावा लागतो. आपण कोणते कोणते थेअरम्स बघितले, जसं बी पी टी थेअरम आहे तो सारखं नाव मी तुम्हाला सारखं नाव घेत राहणार. म्हणजे काय होईल की तुम्हाला त्या प्रॉपर्टीज किंवा ते थेअरम सारखे लक्षात राहणार. मग आता अँगल बाय सेक्टर, ट्रायंगलचं अँगल बाय सेक्टर, हां ती एक प्रॉपर्टी आहे. अजून काय कन्वर्स बी पी टी थेअरम आहे. अजून काय स्वप्निता? हां थ्री पॅरलल लाईन ची प्रॉपर्टी आहे. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही एकदम पीट पॅट व्यवस्थित करून ठेवा. आता पुढचं ट्रायंगल काय डी ई एफ, पुन्हा आपण तसंच घेणार डी ई एफ. मग आता डी ई नाही काय सांगितलं ई ओ एक्स ई एफ, एक्स ई एफ. आता हे जर धरलं इथे या दोन पॅरलल लाईन आहेत. ओके तर ऑब्व्हियसली पुन्हा एक्स क्यू अपॉन ई क्यू आणि एक्स आर अपॉन एफ आर, एफ आर म्हणा किंवा आर एफ म्हणा, इथे ते त्यानुसार तुम्ही इथे लिहिलं. अगेन बी पी टी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेअरम. ओके पुढे काय सांगितले फ्रॉम वन अँड टू. वन अँड टू वरनं काय झालं मग आपलं, की ऑब्व्हियसली हे आपण प्रूफ केलं आणि हे आपण प्रूफ केलं. म्हणजे ऑब्व्हियसली बघा पुढे तुम्हाला आन्सर मिळणार आहे की एक्स पी अपॉन डी पी आणि एक्स आर अपॉन आर एफ. बघा म्हणजे एक्स इथे बघा हां एक्स पी अपॉन पी डी, इथे दिसतंय तुम्हाला एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. इथे आहे एक्स आर अपॉन आर एफ. आपण मुद्दामहून ह्या साईडस घेतलेल्या आहेत बरं, ह्या साईडस, कारण आपल्याला आता थर्ड याच्यामध्ये काय करायचं आहे की हे प्रूफ करायचं आहे ना की जसं ह्या दोन पॅरलल लाईन, तसं आपल्याला प्रूफ करायचं की ह्या दोन पॅरलल लाईन पण
ह्या दोन लाईन पण पॅरेलल आहेत, मग त्यासाठी तुम्हाला आधी हे याच्यावरनं तुम्ही प्रूफ केलं की ही जी साईड आहे म्हणजे एक्स पी अपॉन डी पी आणि एक्स आर अपॉन आर एफ हे तुम्ही असं सांगितलं, तर मग काय तुमचं सिद्ध होतं की पी आर पॅरेलल साईड डी एफ खूप इझी. आणि हा जेव्हा तुम्ही रेशोवरून साईड तुम्ही जेव्हा पॅरेलल आहेत असं तुम्ही जेव्हा प्रूफ करतात तेव्हा तो असतो कन्वर्स ऑफ बी पी टी म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. पण जेव्हा तुम्ही पॅरेलल साईड होऊन तुम्ही जेव्हा ह्या रेशोज दाखवतात तेव्हा तो असतो बी पी टी म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ओके, तर याच्यावरनं तुमचं प्रूफ झालं. खूप इझी आहे, खूपच जास्त इझी आहे. आता एन ट्रायंगल ए बी सी रे बी डी, आता बघा इथे ए बी सी मध्ये बी डी जो रे आहे तो काय करतोय रे, बायसेक्ट करतोय. कोणाला, ह्या अँगलला. तसंच इकडे पण सी ई बायसेक्ट करतोय ह्या अँगलला. ओके, आणि इफ सेगमेंट ए बी कुठे, हा जर सेगमेंट ही जी सेगमेंट आहे ए बी, ओके इथे दिसतंय तुम्हाला सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए सी, म्हणजेच दोन्ही पण जर कॉन्ग्रुएंट असेल बरं काय ह्या दोन्ही पण ही साईड आणि ही साईड, तर देन प्रूव दॅट ई डी पॅरलल डी सी. आता ई डी कुठे बरं, या दोघांना जोडणारी जी आहे ती ई डी. आणि ऑब्व्हियसली की आता ह्या दोन साईड ज्या आहेत त्या इक्वल आहेत. आता हा अँगल बाय सेक्टर आहे याच्या मिडमधूनच जाणार तो. ओके, याच्या मिडमधून हा जाणार आणि दोन्ही पण काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे जेव्हा आपण ह्या जोडू, ओके जेव्हा ई डी इथे जॉईंट करू तेव्हा ती ऑब्व्हियसली बी सीला पॅरेलल असणार. पण हे नुसतं म्हणून चालेल का, चालेल का नुसतं म्हणून, काय करावं लागेल आपल्याला, प्रूफ करावं लागेल की नाही, काहीतरी रिझन्स लिहून द्यावं लागतील ना. रिटर्न कोणत्याही गोष्टीला आपल्याला लेखी पुरावा लागतो. हो मी खूप हुशार आहे, मला सगळं येतं. अरे पण मग लिहून दाखवा. तसंच आहे याचं पण. तुम्हाला माहिती आहे की हो, अरे हे तर किती कॉमन गोष्ट आहे की जर ते अँगल बाय सेक्टर्स आहे आणि दोन्ही पण सेगमेंट इक्वल आहे तर ऑब्व्हियसली ई डी पॅरलल बी सी आहे. पण मग ते प्रूफ कसं करणार, तर बघा आता इन ट्रँगल प्रूफ छान करून दाखवायचं आहे आपल्याला. इन ट्रँगल ए बी, ह्या ए बी सी ट्रँगलमध्ये बी डी बायसेक्ट करतोय कोणाला, मग अँगल ए बी सीला बी डी हा काय करतोय, बायसेक्ट करतोय. आफ्टर दॅट ए, आता जर इट इज व्हेरी इझी, फक्त याचा विचार करा तुम्ही आता ह्या ट्रँगलचा आणि या ट्रँगलमधून बीने बी डीने बायसेक्ट केलेलं आहे ते. सो ए बी अपॉन बी सी कोणता थेरम आहे स्वप्निता, अगेन अगेन कोणता थेरम आहे हा, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. हु विल टेल मी, बी पी टी. नो, दॅट इज नॉट बी पी टी थेरम. आता परत कन्फ्यूज होत आहेत तुम्ही. बी पी टी थेरम असा असतो, इथे पॅरेलल लाईन असते आणि मग हा अपॉन हा, हा अपॉन हा. कोण सांगतंय, मी स्वप्निता. व्हेरी गुड व्हेरी गुड, प्रॉपर्टी ऑफ अँड अँगल बाय, बघा हा बी पी टी झाला आणि हा अँगल बायसेक्टर तो सांगितलाय. बघा म्हणजे हा अपॉन हा इज इक्वल टू हा अपॉन हा, आता लक्षात ठेवायचं. तर मग ऍज इट इज तसंच, मग ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी झालं, पहिले लिहून टाकलं. नंतर पुन्हा आता ह्याच ट्रँगलमध्ये ए बी सी ट्रँगलमध्ये आता आपण बघितलं की सी ई हा जो आहे तो काय आहे, रे आहे, असा रे आहे म्हणजे अँगल बायसेक्टर आहे ह्या अँगलचा ए सी बीचा, ए सी बीचा असं लिहून दिलं. नंतर जर तो अँगल बायसेक्टर आहे तो ऑब्व्हियसली बघा तुम्ही कसं लिहिणार, ए सी अपॉन बी सी. आता ए सी आधी लिहिलं, ए सी अपॉन बी सी, तर मग ए ई अपॉन
बी ई म्हणा किंवा ई बी ऍज पर युअर विश, अशा पद्धतीने आपण ते लिहून घेतलं. ओके, मग फ्रॉम वन अँड टू आता आपल्याला काय प्रूफ करायचं आहे ते पण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला ती साईड पॅरेलल आहे असं दाखवायचं आहे. आता आपण अँगल बायसेक्टरच्या याच्यातून आपल्याला असं दाखवायचं आहे की हे अपॉन हे आणि इज इक्वल टू हे अपॉन हे. जर तुम्ही असं दाखवलं तर लगेच प्रूफ होऊन जाईल की ह्या दोन साईड्स ज्या आहे ना ह्या पॅरेलल आहे. मग आता हे ए ई अपॉन काय ई ई बी, चला बघूया मग. पहिले आता काय झालं, मग फ्रॉम व टू अँड सॉ टू अँड फोर. ओके, मग आता इथे आपण पहिलं झालं आपलं हे, आपण पहिलं दाखवलं, मग हे दुसरं दाखवलं, नंतर आपण असं म्हणतोय की सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट ए सी, के सेगमेंट ए बी जे आहे ते ए सीला काय आहे, हे दोघं जण काय आहेत, दोन्ही पण साईड्स कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, म्हणून ए बी अपॉन ए बी सी, म्हणून ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए ई अपॉन बी ई, मग ए ई अपॉन बी ई, ए सी मी सॉरी तिकडनं दाखवला गेला, ए बी अपॉन बी सी, ए बी हे बघा हा बरोबर ए बी अपॉन बी सी हे दोघं जण. आणि नंतर अजून काय सांगितलं आपण की हा पुढचा जो आहे तो काय आहे की ए ई अपॉन बी ई, मग ए ई अपॉन बी ई का बरं. तुम्ही तर म्हणाल असं कसं केलं की इकडे इकडचा मग इकडचा भाग घ्यायचा ना, पण मग दोन्ही पण कॉन्ग्रुएंटच आहे ना, दोन्ही पण साईड सेमच आहे, मग यालाच तुम्ही इथे परत घेतलं तर काय हरकत नाही आहे. कारण ही जी ही साईड जी आहे ही जी साईड आहे जेवढी असणार तेवढीच ही पण असणार आहे, ही साईड जेवढी आहे तेवढीच ही पण असणार आहे, म्हणून हाही घेतला तर काय हरकत नाही आहे. आणि इन ट्रायंगल ए बी सी ए डी अपॉन डी सी, पुन्हा आता बघा ए डी म्हणजे ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए ई अपॉन बी ई, ए ई अपॉन बी ई. इथे आपल्याला ए डी आणि आता डी सी पण मिळाला, ए डी आणि डी सी पण मिळाला आपल्याला, मग हा वन वर्ण मिळाला बघा ए डी आणि डी सी, कारण बी ए बी अपॉन बी सी इथे काय ए बी अपॉन बी सी. आता जर तुम्ही इथे ऑब्झर्वेशन कराल तर ए बी अपॉन बी सी म्हणजेच काय ए डी अपॉन डी सी, म्हणजे याच्या ए बी हे काढून टाकलं समजा इथलं आपण, आणि तो दोन्ही पण इक्वल टूच आहे ना, मग त्याच्याऐवजी आपण काय टाकलं ए डी अपॉन डी सी, आणि मग इथे आपण ए डी अपॉन डी सी टाकलं तर आपल्याला जे रिक्वायर्ड आहे तो रेशो आपल्याला मिळाला. आणि जर आपल्याला हा रिक्वायर्ड रेशो मिळाला आहे म्हणजेच ह्या दोन लाईन, म्हणजे आता इथे बघा असं होतं ना, मग इथे ए डी अपॉन डी सी आणि ए ई अपॉन बी ई म्हणजेच ह्या दोन पॅरल ह्या लाईन्स काय आहे पॅरल आहे. मग इथे काय झालं कन्वर्स ऑफ बी पी टी. मग आता बघा पुन्हा रेशोवरनं आपण साईड पॅरेलल आहे असं आपण सिद्ध केलं, आणि म्हणून इथे काय झालं कन्वर्स ऑफ बी पी टी.